हॅलो फ्रेंड्स, साई डिलिशियस किचन या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सोप्या पद्धतीने आणि खूप स्पायसी असा पास्ता, किंवा तुम्ही मॅक्रोनी पण म्हणू शकता। तर हा पास्ता करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि झटपट असा होतो। तर हा पास्ता स्ट्रीट स्टाईल होण्यासाठी आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळते। तर चला मग आपल्या रेसिपीला सुरू करूया। तर सर्वात आधी आपल्या रेसिपीला लागणारे इन्ग्रेडियंट पाहून घेऊया। या इथं मी शेफ बास्केट या कंपनीचा एल्बो पास्ता घेतला आहे, तुम्ही कोणताही घेऊ शकता, काहीच हरकत नाही। या इथे मी चॉप कॅबेज घेतला आहे, म्हणजेच बारीक चिरलेला कोबी एक वाटी, त्यानंतर फाइनली चॉप चिली म्हणजेच बारीक चिरलेली मिरची, ही चवीनुसार तुम्ही टाकू शकता। त्यानंतर या इथं मी फाइनली चॉप्ड कॅप्सिकम बारीक चिरलेली ढबू, त्यानंतर फाइनली चॉप्ड अनियन बारीक चिरलेला कांदा, फाइनली चॉप्ड टोमॅटो आणि चवीनुसार मीठ। त्यानंतर मी इथे पास्ता मसाला घेतला आहे, याची टेस्ट खूप जबरदस्त लागते, एकदम स्ट्रीट स्टाईल। हा स्मिथ अँड जॉन्स कंपनीचा पास्ता मसाला आहे, याच्या मागं सुद्धा तुम्हाला फुल्ली रेसिपी दिली आहे, पण ही वेगळ्या पद्धतीने दिली आहे, आपण वेगळ्या पद्धतीनं करणार आहोत। त्यानंतर देखाव्यासाठी इथं घेतलेले काचेच्या ग्लासमधलं पाणी। जोक्स अपार्ट, आता आपण गॅस पेटवून घेऊया आणि त्याच्यावरती पातळ ठेवून घेऊया। आणि याच्यामध्ये मी 3 ग्लास पाणी टाकत आहे। आपला जेवढा पास्ता असेल त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं, आपल्याला परत पण टाकायचं आहे। आणि जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये पास्ता टाकायचा नाही। इथे मी उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये जवळपास 200 ग्रॅम पास्ता टाकतोय। आता आपला पास्ता 10 मिनिटं शिजून झाला आहे, तुम्ही पाहू शकता हा कसा दुप्पट झाला आहे। आता आपण याला स्ट्रेन करून घेऊया। या इथं मी स्ट्रेन करून घेतोय, तुम्ही पाहू शकता। आता याच्यावरती आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे 1 ग्लास भरून, जेणेकरून तुमचा पास्ता एकमेकाला चिकटणार नाही आणि तो सुटसुटीत होईल। तुम्ही पाहू शकता किती सुटसुटीत आपला पास्ता तयार झाला आहे। या इथे मी गॅस ऑन करून घेतोय आणि आपण आता याच्यावरती कढई ठेवून घेऊया। आणि या कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घेऊया। याच्यामध्ये आपण चॉप चिली म्हणजेच बारीक चिरलेली मिरची यामध्ये टाकून घेऊया। मिरची या पद्धतीनं तडतडली की आपण याच्यामध्ये चॉप अनियन ऍड करून घेऊया, बारीक चिरलेला कांदा, आणि हे मिक्स करून घेऊया।
कांदा चांगला भाजल्यानंतर आता आपण याच्यामध्ये चॉप्ड कॅप्सिकम टाकत आहोत, बारीक चिरलेली ढबू, हे पण चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे भाजते तवर आपण एका बाउलमध्ये पाणी घेऊया, त्याच्यामध्ये तो मसाले ॲड करूया, जेणेकरून तो मसाला पूर्ण आपल्या पास्त्याला लागेल। हे सारखं मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर हे करपू शकतं। आता आपण याच्यामध्ये चॉप्ड कॅबेज म्हणजे बारीक चिरलेला कोबे ॲड करत आहोत। आणि हे परत रिपीट मिक्स करायचं आहे एकसारखंपणे। आणि आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकत आहोत। या मसाल्यामध्ये पण मीठ असतं, त्यामुळं चवीनुसारच मीठ टाका। आता लास्टला आपण चॉप्ड टोमॅटो टाकत आहोत। टोमॅटो लास्टलाच टाकायचा। आणि आपल्याला या सगळ्या भाज्या जास्त नाहीत भाजायच्या, थोड्या क्रंची ठेवायच्या आहेत। आता मी या इथे रेड चिली सॉस ॲड करतो आहे। हा खूप तिखट असतो, त्यामुळे चवीनुसारच ॲड करा, जेवढं तुम्हाला स्पायसी हवं आहे तेवढं। आता या इथे आपण याच्यामध्ये बॉईल केलेला पास्ता ॲड करून घेऊया। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण जे मगाशी मसाल्याचं मिश्रण केलं होतं ते याच्यामध्ये ॲड करून घेऊया। आणि चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यावरती चॉप्ड कॅबेज, चॉप्ड ऑनियन आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। तर तुम्ही पाहू शकता एकदम स्पायसी स्ट्रीट स्टाईल असा पास्ता रेडी आहे। आता आपण हा सर्व करून घेऊया एका बाउल मध्ये। तर आपण पास्ता बाउलमध्ये काढून घेतला आहे, आता आपण याला गार्निश करूया चॉप्ड ऑनियन, चॉप्ड कॅबेज आणि थोडीशी कोथिंबीर। तर मित्रांनो, तुमचा पास्ता रेडी आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर, स्पायसी, चटकदार, स्ट्रीट स्टाईल। अजून माझ्याकडे शब्द नाहीत, कारण की मी हा स्वतः केलाय, ते गोष्ट वेगळीच, पण मी हा स्वतः खाऊन देखील बघितलाय। खूप 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 टेस्टी लागतो, खूप स्पायसी असा लागतो। तर तुम्ही हा घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की हा पास्ता कसा झाला आहे। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जर आवडली नसेल तर अनलाईक करा। तर तुम्हाला पाहायला आवडणाऱ्या नवनवीन रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।